आज आपण इयत्ता 8वी विषय गणित मधील प्रकरण क्रमांक 10 बहुपदींचा भागाकार या व्हिडिओ मध्ये अभ्यासणार आहोत। बहुपदीची कोटी त्यालाच इंग्रजी मध्ये डिग्री ऑफ अ पॉलिनोमियल असे म्हटले जाते। आता कोटी कशाला म्हणायचं, तर पुढील उदाहरणात दिलेल्या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक चौकटीत लिहा अशी सूचना त्यांनी दिलेली आहे। पहा, पहिल्या उदाहरणामध्ये 3x² + 4x दिलेले आहेत। आता या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे, तर 2 आहे, कारण या ठिकाणी घातांक 2 आहे, या ठिकाणी नाही म्हणजे तो 1 असणार आहे, म्हणजे सर्वात मोठा घातांक किती झाला, 2 झाला, तो या ठिकाणी चौकटीत लिहिलेला आहे। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये 7x² + 5x + 4x² + 2x². आता या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे, तर नीट पाहायचे आणि नंतर उत्तर लिहायचे। तर 4x² - 5 हा सर्वात मोठा घातांक आहे, म्हणजेच या ठिकाणी चौकटीत काय येणार आहेत, तर 5। दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात। म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये बहुपदीची कोटी आहे 2, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये बहुपदीची कोटी आहे 5। तर हे इतके सोपे आहे, दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक कोणता ते शोधायचं, आणि चलाचा सर्वात मोठा जो घातांक असेल तो घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी। सराव संच 10.1 आपण सोडवूया। प्रश्न पहिला, भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। तर आपल्याला भागाकार करून भागाकार आणि बाकी लिहायची आहे। जेव्हा अशी सूचना असते तेव्हा ते लिहायला विसरायचे नाही। आता पहिले उदाहरण काय आहे पहा, 21m² / 7m। आता 21m² आपल्याला 7m भागायचे आहे। 21m² / 7m। आता हा भागाकार कसा करायचा, तर आपण 2 पद्धतीने हा भागाकार करू शकतो। आधी ही पद्धत बघूया। आता इथं सहगुणक आहे 7 आणि इथं सहगुणक आहे 21। आता 7 कितीने गुणल्यानंतर 21 येतात, तर 7 * 3 = 21 म्हणजे वरती भागाकारामध्ये 3 येतील। आता या ठिकाणी फक्त m आहे आणि या ठिकाणी m² आहे, म्हणजे m 2 वेळा आहे, मग m² येण्यासाठी या m आणखी एका m गुणावं लागेल, म्हणून तो m इथं लिहिला। आता हा भाजक आणि हा भागाकार या दोघांचा गुणाकार करायचा, 7 * 3 = 21 m * m, m² भागाकारामध्ये दिलेल्या 2 राशींची वजाबाकी होते। पहिली धन आहे म्हणजे ही वजाबाकी होईल, 21m² - 21m, बाकी आली 0। म्हणजेच तुम्हाला लिहायचं आहे काय, भागाकार आणि बाकी। तर भागाकार बरोबर 3m आणि बाकी बरोबर 0। भागाकार 3m आला आणि बाकी 0 आहे। हा उदाहरण सोडवण्याचा एक प्रकार झाला। आता एकपदीने एकपदीला जेव्हा भागायचे असते तेव्हा आणखी एका पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल। पहा, 21m² / 7m, फक्त एकपदीने भागायचं असेल तरच आपण या पद्धतीने जाऊ शकतो। 7 * 1 = 7, 7 * 3 = 21 म्हणजेच काय आले, 3m² म्हणजेच m चा किती वेळा गुणाकार आहे, घातांकाचे नियम आठवा, m² म्हणजेच m चा 2 वेळा गुणाकार, आणि हा छेदामध्ये 1m आहे, हा छेदातला m आणि अंशातला m निघून जाईल, काय आले उत्तर, 3m। आता पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी काय राहिली, 0। परंतु जर भागाकार आणि बाकी लिहायची असेल तर आपण पहिल्या पद्धतीने जे उदाहरण सोडवले याच पद्धतीने उदाहरण सोडवायचे आहे। दुसरे उदाहरण पहा, 40a² - 10a। आता 40a ऋण 10a आपल्याला भागायचे आहे। आता 40a धन आहेत आणि इतर ऋण आहे, म्हणजे भाग आपण ऋणच लावायचा, कारण ऋण ऋण काय होणार आहे, धन होणार आहे। आता पहिल्या उदाहरणाप्रमाणेच 40 जर 10 भागले तर 10 * 4 = 40, म्हणजे 4 चा भाग लागेल।
आता या ठिकाणी आहे ए चा घन आणि इथं भागाकारामध्ये भाजक आहे फक्त ए। आता ए चा घन म्हणजे ए चा 3 वेळा गुणाकार आणि भाजक आहे फक्त ए, हा ए आणि हा ए कॅन्सल झाला, काय राहिले ए गुणिले ए म्हणजे एचा वर्ग राहिला, तो इथं लिहून घ्यायचा। आता गुणाकार करा, वजा वजा अधिक होईल, 10 चौक 40, ए गुणिले ए वर्ग म्हणजेच एचा घन, यांची काय होईल वजाबाकी, 40 ए घनमधून 40 ए घन गेले, बाकी किती राहिली 0। आता आपल्याला भागाकार आणि बाकी लिहायची आहे, तर आपला भागाकार काय आला, भागाकार बरोबर ऋण 4 ए वर्ग आणि बाकी बरोबर 0। तर अशा रीतीने भागाकार आणि बाकी लिहायला विसरायची नाही। यानंतर तिसरा उपप्रश्न, ऋण 48 पीचा चौथा घात भागिले ऋण 9 पीचा वर्ग। पहा, ऋण 48 पीचा चौथा घात भागिले ऋण 9 पीचा वर्ग। आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे। आता या ठिकाणी ऋण चिन्ह आहे, या ठिकाणी पण ऋण आहे, म्हणजे भागाकार आपल्याला धन घ्यावा लागेल, कारण दोन्ही जर इकडे ऋण घेतले तर ऋण ऋण धन होईल आणि आपल्याला इथे ऋण पाहिजे। आता 48 9 च्या पाड्यामध्ये किंवा 9 ने 48 ला पूर्ण भाग जात नाही। मग आता 48 ला कोणत्या संख्येने गुणले, सॉरी 9 ला कोणत्या संख्येने गुणले तर 48 येतील हे आपल्याला शोधावं लागेल। पहा, 9 9 गुणिले x करूया आपण बरोबर 48। आता हा 9 इथं गुणिले आहे म्हणजे तिकडे गेल्यावर भागिले होईल, म्हणजेच x बरोबर 48 भागिले 9। आता 48 आणि 9 ला भाग कशाने जाईल, 9 ला 3 ने जाईल, 3 3 9, 48 ला पण 3 ने भाग जाईल, 3 1 3 3 6 18 म्हणजे 16/3 आले। याचा अर्थ इथं भागाकार येणार आहे 16/3। आता या ठिकाणी आहे पीचा चौथा घात आणि भाजकमध्ये आहे पीचा दुसरा घात। पीचा चौथा घात म्हणजे पीचा 4 वेळा गुणाकार आणि दुसरा घात म्हणजे 2 वेळा गुणाकार, म्हणजे 4 मधून 2 वजा होतील म्हणजे राहिले काय 2, म्हणजेच पीचा वर्ग। आता हा गुणाकार करून लिहूया आपण, हे ऋण आणि हे धन आहे म्हणजे इथं ऋण येईल। 9 आणि 16/3 यांचा गुणाकार किती येणार आहे तर 48 येणार आहे। पहा करून, 3 1 3 3 3 9 16 3 48 म्हणून 48 आला। पीचा वर्ग आणि हा पीचा वर्ग म्हणजेच पीचा चौथा घात। आता आपण भागाकारामध्ये चिन्ह बदलतो, या ऋणचं काय होईल धन होईल, म्हणजे ऋण 48 पीचा चौथा घात आणि धन 48 पीचा चौथा घात, बाकी आली 0। म्हणजे तुमचा भागाकार काय आला, 16/3 पीचा वर्ग आणि बाकी काय आली 0। अशा रीतीने हा प्रश्न क्रमांक 3 तुम्ही सोडवायचा आहे। चौथा प्रश्न, 40 एमचा 5वा घात भागिले 30 एमचा घन। आता या ठिकाणी 40 एमचा 5वा घात भागिले 30 एमचा घन। आता 40 ला 30 ने भाग जाणार नाही किंवा 30 ला कोणत्या संख्येने गुणून 40 येणार नाही। आपण यापूर्वीच्या उदाहरणाला जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची, 30 गुणिले x बरोबर 40, म्हणजेच x बरोबर 40 भागिले 30। 0 0 निघून गेले, काय आले 4/3, म्हणजे भाग कितीचा लागला 4/3 चा। आता या ठिकाणी एमचा 5वा घात आहे आणि इथं भाजकामध्ये 30 एमचा घन आहे, म्हणजेच एमचा वर्ग लिहावा लागेल। करा गुणाकार, 30 गुणिले 4/3, 30 गुणिले 4/3, 3 1 3 3 10 30, 10 चौक 40 आणि एमचा 3रा घात आणि एमचा वर्ग म्हणजेच एमचा 5वा घात, वजाबाकी होईल, 40 एमचा 5वा घात वजा 40 एमचा 5वा घात, बाकी किती आली 0। म्हणजे भागाकाराला 4/3 एम वर्ग आणि बाकी आहे 0। पुढील 5वा उपप्रश्न, या ठिकाणी द्विपदीला 1 पदीने भागायचे आहे। पहा, 5x घन वजा 3x वर्ग भागिले x वर्ग।
आता या ठिकाणी 5x चा घन आहे आणि या ठिकाणी x चा वर्ग आहे. जर आपल्याला या x चा सहगुणक नाही म्हणजे तो 1 आहे आणि इथं सहगुणक 5 आहे म्हणजे 5चा तर भाग लावावाच लागेल. आता इथं x चा घन आहे आणि इथं x चा वर्ग आहे म्हणजे x चा घन याचा अर्थ x गुणिले x 3 वेळा गुणाकार आणि भागिले x चा वर्ग म्हणजे x चा 2 वेळा गुणाकार. हा x निघून जाईल, 1x राहिला म्हणजे भाग कितीचा लागला, 5x चा. आता हा 5x आणि हा x वर्ग यांचा गुणाकार करूया. 5 1 5, x वर्ग गुणिले x म्हणजेच x चा घन, चिन्ह बदलेल ऋण होईल, अधिक 5x घन वजा 5x घन 0 येईल, वजा 3x वर्ग खाली घेतली. आता या ठिकाणी जे चिन्ह आहे ते चिन्ह आपल्याला काय करावं लागेल, वरती द्यावं लागेल. आता इथं आहे 1x वर्ग आणि इथं आहेत 3x वर्ग, म्हणजे x वर्ग ऑलरेडी आहे म्हणजे भाग कितीचा लावावा लागेल, फक्त 3चा. 3 गुणिले 1x वर्ग म्हणजेच 3x वर्ग, हे ऋण धनचा गुणाकार ऋण होईल, पण भागाकारामध्ये चिन्ह बदलेल, ऋणचं धन होईल, ऋण 3x वर्ग धन 3x वर्ग, बाकी आली 0. म्हणजे तुमचे उत्तर काय आले, भागाकार बरोबर 5x वजा 3, भागाकार काय येईल 5x वजा 3 आणि बाकी काय येईल 0. पुढील 6वा उपप्रश्न, 8p घन वजा 4p वर्गला 2p वर्ग या एकपदीने भागायचे आहे. पहा, 8p घन वजा 4p वर्ग भागिले 2p चा वर्ग. आता या 8ला जर आपण 2 ने भागले तर 2 चौक 8 म्हणजे 4चा भाग लागेल. इथं आहे पी घन आणि इथं आहे पी वर्ग म्हणजे 1p येईल. आणि तुम्हाला असं लक्षात येत नसेल तर काय करायचं पहा, 8p घन म्हणजेच पीचा 3 वेळा गुणाकार भागिले 2p वर्ग म्हणजेच 2 गुणिले p चा 2 वेळा गुणाकार. आता हा 2 वेळा p आणि हा 2 वेळा p निघून गेला, 2 1 2 2 चौक 8 म्हणजे शिल्लक काय राहिले, 4p, आणि म्हणून भागाकार या ठिकाणी 4p लिहिलेला आहे. आता हा गुणाकार येणार आहे 8p घन, 4 2 8, पी वर्ग गुणिले पी म्हणजेच पी चा घन, चिन्ह बदला, 8p घन वजा 8p घन कॅन्सल होतील, 0 वजा 4p चा वर्ग. आता या ठिकाणी ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण चिन्ह दिलं. आता इथं आहे 4p वर्ग म्हणजे 4 गुणिले p गुणिले p आणि भाजक आहे 2p वर्ग म्हणजे 2 गुणिले p गुणिले p. हा 2 वेळा p 2 वेळा p जाईल, 2 1 2 2 4 म्हणजे भाजक येईल इथं 2. आता हे ऋण हे धन म्हणजे गुणाकार ऋण येईल, 2 2 2 4, पीचा वर्ग भागाकार असल्यामुळे चिन्ह बदलेल, वजा 4p वर्ग अधिक 4p वर्ग, बाकी आली 0 म्हणजे भागाकाराला 4p वजा 2 आणि बाकी आली 0. तर अशा रीतीने द्विपदीला एकपदीने आपल्याला भागता येते. चला पाहूया पुढचा उपप्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता या ठिकाणी त्रिपदीला एकपदीने आपण भागणार आहोत. पहा, त्रिपदी काय आहे, 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 भागिले 2y चा वर्ग. आता या ठिकाणी आहे 2y घन म्हणजेच 2 गुणिले y गुणिले y गुणिले y भागिले, या ठिकाणी आहे 2y वर्ग म्हणजेच 2 गुणिले y गुणिले y. हे 2 वेळा y, हे 2 वेळा y निघून जातील, हा 2 हा 2 निघून जाईल, म्हणजे शिल्लक काय राहिले, फक्त y. आता y ने जर 2y वर्गला आपण गुणले तर काय होईल, 2 1 2 y वर्ग गुणिले y म्हणजेच y चा घन, चिन्ह बदलेल, अधिक 2y घन वजा 2y घन 0. पुढचं पद आहे अधिक 4y वर्ग अधिक 3. आता या ठिकाणी अधिक चिन्ह आहे म्हणून इथं अधिक चिन्ह दिलं. आता 4y वर्गला 2y वर्गने आपल्याला भागायचे आहे, मग 4y वर्ग भागिले 2y वर्ग, y वर्ग निघून गेला, 2 1 2 2 4 म्हणजे भाजक इथं येईल 2 2 4y वर्ग, चिन्ह बदलेल,
अधिक 4y² वजा 4y² 0 अधिक वरचे 3 घेतले, आता या ठिकाणी फक्त 3 आहे, इथं 2y² आहेत म्हणजे पुढे भाग जाणार नाही. याचाच अर्थ भागाकार आला वाय अधिक 3 आणि या ठिकाणी बाकी किती राहिलेली आहे तर 3. भागाकार वाय अधिक 3 आणि बाकी 3. प्रश्न क्रमांक 8. 21x⁴ वजा 14x² अधिक 7x ला 7x³ ने आपण भागणार आहोत. पहा हा भागाकार कसा होईल. 21x⁴ वजा 14x² अधिक 7x भागिले 7x⁴. आता या ठिकाणी 21 आहे, तिथं 7 आहेत, 7 3 21 म्हणजे भागाकार किती येईल तर 3 येईल. इथं 1⁴ आहे, इथं 1⁴ आहे, म्हणजे एकाच एक्सची गरज आहे म्हणून एक्स लिहिला. 7 3 21 x³ * x म्हणजेच 1⁴. चिन्ह बदलेल, अधिक 21x⁴ वजा 21x⁴ म्हणजे 0 आली बाकी. इथं पुढील पद आहे वजा 14x² अधिक 7x. आता या ठिकाणी x² आहे आणि भाजकामध्ये x² आहे, त्यामुळे आपल्याला पुढे भागाकार करण्याची गरज नाही. तर या ठिकाणी भागाकार आला तुमचा 3x आणि बाकी राहिली वजा 14x² अधिक 7x. या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवता येईल. पुढील प्रश्न क्रमांक 9. 6x⁵ वजा 4x⁴ अधिक 8x⁻ अधिक 2x² 2x² ने आपल्याला भागायचे आहे. पहा या ठिकाणी आपण भाज्य आहे 6x⁵ वजा 4x⁴ अधिक 8x⁻ अधिक 2x² तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम घातांकाच्या उतरत्या क्रमाने दिलेली बहुपदी आहे का ते पाहून घ्यायचं. या ठिकाणी ती आहे आणि नसेल तर ती घातांकाच्या उतरत्या क्रमाने करून घ्यायची आणि नंतर भागाकार करायचा. आता या ठिकाणी आहेत 6 सहगुणक, इथं आहे 2 बेत्रिक 6 म्हणजे 3चा भाग लागेल. इथं आहे 1x⁵ आणि इथं आहे 1x² म्हणजेच 2 मध्ये 3 मिळवावे लागतील म्हणजे 1x काय येईल, घन येईल. बेत्रिक 6x⁴ 2⁵. चिन्ह बदलेल, अधिक 6x⁵ वजा 6x⁵ गेले, बाकी राहिली 0. पुढचे पद आहे ऋण 4x⁴ अधिक 8x⁻ अधिक 2x² इथं ऋण म्हणजे इथं ऋण चिन्ह येईल. बे २ ४ इथं 1x⁴ आहे, भाजकामध्ये 1x² आहे म्हणून इथं 1x² येईल. बे २ ४ 1x⁴ चिन्ह बदलूया, वजा 1x⁴ अधिक 1x⁴ 0 अधिक 8x⁻ अधिक 2x² इथं अधिक म्हणजे इथं अधिक चिन्ह येईल. बे⁴ ४ आणि x⁻ला x² ने जर भागले तर 1x राहील म्हणजे 4 × 8x⁻. चिन्ह बदलेल, वजा 8x⁻ अधिक 8x⁻ 0. पुढचे पद आहे अधिक 2x² आणि इथे पण आहेत अधिक 2x² म्हणजेच अधिक 1चा भाग लागेल 2x². चिन्ह बदलेल, अधिक 2x² वजा 2x² बाकी आली 0. म्हणजे या ठिकाणी भागाकार काय आला पहा, ती 3x⁻ वजा 2x² अधिक 4x अधिक 1 आणि बाकी मात्र 0 आलेली आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 9 आपण सोडवलेला आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, सराव संच 5.1 सॉरी 10.1 मधला शेवटचा प्रश्न आहे. 25m⁴ प्रश्न मी लिहून घेते. 25m⁴ वजा 15m⁻ अधिक 10m अधिक 8 भागिले 5m⁻. आता 5 ने 25 ला भाग जातो, 5 5 5
पंचवीस, एम घन आणि या ठिकाणी एमचा चौथा घात म्हणजे एक एम येईल, पाचा पाचा पंचवीस, एम घन गुणिले एम म्हणजेच एमचा चौथा घात, चिन्ह बदला, अधिक पंचवीस एमचा चौथा घात वजा पंचवीस एमचा चौथा घात शून्य बाकी आली. पुढे वजा पंधरा एम घन अधिक दहा एम अधिक आठ, इथं ऋणचिन्ह म्हणजे इथं ऋणचिन्ह द्यावं लागेल, पाच त्रिक पंधरा, या ठिकाणी एम घन आहे आणि इकडे पण एम घन आहे म्हणजे फक्त तीनाचाच भाग लागेल. ऋण पाच त्रिक पंधरा एम घन, चिन्ह बदलेल, ऋण पंधरा एम घन धन पंधरा एम घन शून्य अधिक दहा एम अधिक आठ. आता पुढे आपल्याला इथं फक्त एम आहे आणि ते एमचा गण आहे म्हणजे पुढे भागाकार करण्याची गरज नाही, म्हणजे भागाकाराला पाच एम वजा तीन आणि बाकी राहिली दहा एम अधिक आठ. अशा पद्धतीने हा पूर्ण सराव संच आपण सोडवलेला आहे. तर ही सर्व उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.